पावसाची रीत लई न्यारी रे, वेळेवर तो नाही येत रे, लहान थोर अन सृष्टी रे, वाट बघुनी थकती रे, आला तो तृप्त कराया, लवकर भर भर सारेया। बघा मुलांनो, या ठिकाणी इथे हापूस मामा सांगतात आहे की हा जो पाऊस आहे हा असाच आहे, याची जी रीत आहे ती अगदी भिन्न आहे, हं अगदी अतिशय वेगळी आहे, आपल्याला जेव्हा पाहिजे असतो तेव्हा तो येत नाही, आणि पाऊस येत नाही आहे त्यामुळे लहान थोर आणि संपूर्ण सृष्टी जी आहे ती त्या पावसाची वाट पाहत आहे, आणि आता वाट पाहून पाहून सगळेजण थकले आहे, आणि त्यानंतर तो सर्वांना तृप्त करण्यासाठी आलेला आहे। छोटे बड़े और सारी धरती ये बारिश की राह देकर थक गई है। ये बारिश ऐसी ही होती है, हापूस मामा कह रहे हैं कि ये बारिश जो है ये ऐसी ही होती है, ये जिस समय पर हमें चाहिए होती है तो नहीं आती है, ये ऐसी ही होती है, बहुत ही अलग इस बारिश की रीत होती है, और छोटे बड़े और सारी सृष्टि जो है ये इस बारिश की राह देख रहे हैं, और ऐसे में ये बारिश सबको संतुष्ट करने के लिए आई है, तो इस बारिश का हम सभी को वेलकम करना है, हम सभी को स्वागत करना है, तो सारे लोग जल्दी जल्दी आ जाओ। मानवाने वृक्ष तोड केली रे, मनी तो रुसवा आहे का रे, एक एक वृक्ष आम्ही लावू रे, पण तू वेळेवर येशील का रे, भविष्याचे नियोजन करूया, लवकर लवकर सारे या। बघा मुलांनो, मनुष्याने अतिशय जास्त प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे, वृक्षतोड म्हणजे झाडे, वृक्ष म्हणजे झाडे कापलेली आहेत, हां मनुष्याने बहुत सारी मनुष्याने धरती पर बहुत ज़्यादा वृक्षतोड यानी कि ट्री कटिंग की है, ट्रीज को कट किया है। तो क्या तुम इस बात से रूठ गए हो, कवि उसे पूछ रहे हैं, कवि बारिश से पूछ रहे हैं कि मनुष्य ने बहुत ज़्यादा यहाँ पर पेड़ जो है वो काट दिए हैं, तो क्या तुम इस वजह से नाराज हो, मनी तो रुसवा आहे कारे, तुम्हारे मन में क्या इस बात के लिए तुम रूठ गए हो। एक एक वृक्ष आम्ही लाऊ रे, पण तू वेळेवर येशील का रे, हम एक एक वृक्ष लगाएंगे, आम्ही एक एक झाड लावू, पण तू वेळेवर येशील का, भविष्याचे नियोजन करूया, आम्हाला भविष्याचे नियोजन सगळ्यांना मिळून करायचे आहे, तर तू वेळेवर येशील का, भविष्याचे नियोजन आम्हाला करायचे आहे, आणि त्यासाठी आम्ही एक एक वृक्ष लावणार आहोत, आम्ही एक एक वृक्ष लावू, पण तू वेळेवर येशील का। बघा मुलांनो, इथे पावसाला मुलं प्रश्न विचारत आहेत की मनुष्याने मानवाने पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात वृक्षतोड केली आहे आणि त्यामुळे तू येत नाही आहे का वेळेवर, असं तो प्रश्न विचारतो आहे पावसाला। देखिए बच्चों, यहाँ पर कवि जो है वो कवि बारिश से सवाल पूछ रहा है कि यहाँ पर मनुष्य ने बहुत ज़्यादा ट्रीज को कट किया है, तो क्या इस वजह से तुम नहीं आ रहे हो समय पर, इस वजह से क्या तुम नाराज़ हो, हमें भविष्य का नियोजन करना है तो इसलिए क्या तुम समय पर आओगे, हम एक एक वृक्ष यहाँ पर लगाएंगे, क्या तुम समय पर आओगे। मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे की झाडं जे आहेत ह्या भरपूर झाडांमुळे पृथ्वीवरचं वातावरण हे शुद्ध राहतं आणि पाऊस पडतो, तर त्यामुळे आपल्याला जर पाऊस हवा असेल आणि पृथ्वीचं जे वातावरण आहे हे शुद्ध आणि जे असं आपल्याला मनमोहक आणि सुंदर जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खूप सारी झाडंही लावली पाहिजेत। जर खूप जास्त झाडं असतील तर पाऊससुद्धा वेळेवर येईल आणि सर्व गोष्टी बरोबर होतील, पृथ्वीवरचं वातावरण जे आहे ते सुद्धा शुद्ध आणि प्रसन्न राहील, तर त्यासाठी आपण सर्वांनी झाडेही लावली पाहिजेत, भरपूर प्रमाणात झाडे लावली पाहिजे।